आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख हेक्टरच्या वर पेरणी पूर्ण झाली असून जिल्ह्यातील 93% कृषी क्षेत्रावर शेतकऱ्यांनी आतापर्यंत पेरणी केल्याचं वृत्त आहे. मागील काही दिवसांमध्ये पावसाअभावी पेरणी खोळंबली होती. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणी पूर्ण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही दुबार पेरणी झाल्याचं वृत्त नाही. जिल्ह्यात पडत असलेला पाऊस समसमान नसल्यानं कुठे कमी तर काही भागात अतिवृष्टी होताना दिसते आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असल्याचं पाहायला मिळत आहे. काही भागात जोरदार पावसाची अपेक्षा आहे. जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस नांदुरा, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, संग्रामपूर या भागात झालाय. तर शेगाव, खामगाव आणि जळगाव जामोद तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याचा शासकीय आकडेवारीत नमूद आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 26 जून हा दिवस छत्रपती शाहू महाराज यांची जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. या दिवशी जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांना विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. त्यासोबतच या दिवशी सामाजिक संस्थांसह अनेक ठिकाणी लोकोपयोगी उपक्रम पार पडले. बुलडाणा जिल्हाभरात ग्रामीण भागातील शाळांमध्ये 1 जुलै रोजी प्राथमिक शाळा सुरू झाल्या. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आणि शाळा व्यवस्थापन समित्या आणि शिक्षक वृंदांच्या वतीनं नवविद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. गावामधून बैलगाडीमधून विद्यार्थ्यांची रॅली काढून त्यांना गुलाब पुष्प देण्यात आले. याशिवाय अनोख्या पद्धतीने विविध ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वागत झालं. अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी 1 जुलै ते 31 ऑगस्ट दरम्यान स्टॉप डायरिया अभियान राबवण्यात येणार आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांना आळा घालण्यासाठी स्टॉप डायरिया अभियान प्रभावीपणे राबवावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलंय. स्टॉप डायरिया अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी 8 जुलै रोजी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. शाळा अंगणवाड्यातील शौचालयाची दुरुस्ती, पाण्याच्या टाक्या नियमित स्वच्छ करणं, लोकसहभागातून परिसर स्वच्छ करणं, महिलांना स्वच्छता आणि आरोग्याबाबत प्रशिक्षण देणं, FTK किटद्वारे पाण्याची नियमित रासायनिक आणि जैविक तपासणी करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. स्टॉप डायरिया अभियानाअंतर्गत अतिसाराबाबत व्यापक जनजागृती करून उघड्यावरील पाणी जमिनीत मुरवण्यासाठी शोषखड्डे तयार करणे, महिलांना आरोग्याचं प्रशिक्षण देणे आदी उपक्रम अभियानादरम्यान राबवण्यात येणार आहे. त्याबाबत जिल्हा परिषद स्वच्छता मिशन कक्ष यांची हे अभियान राबवण्याबाबत जोरदार तयारी सुरू असल्यानं यामध्ये जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात लेख लाडकी योजनेत अर्ज भरण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणावर तहसील कार्यालयावर गर्दी केली असल्यानं शिधापत्रिका, जन्मनोंदणी बाबतचे कागदपत्र जमा करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ होते आहे. त्यातच गेल्या 4-5 दिवसापासून महसूल कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू होतं. परिणामी नागरिकांना वेळेवर कागदपत्र मिळू शकली नाही. जिल्ह्यात 11 जुलैपासून पाऊस पडत असल्यानं काही भागात अतिवृष्टी झाली. परिणामी खामगाव तालुक्यात टेंबुर्णा, हिवरखेड, अंत्रज, आवार, विहीरगाव, अटाळी गावाकडील काही भागात शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेती खरडून गेली. सोयाबीन, तूर, कपाशी ही पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. दरम्यान या नुकसानग्रस्त भागाची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आकाश फुंडकर यांनी नुकतीच पाहणी केली आणि अधिकाऱ्यांची तातडीनं बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले. 17 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम पार पडले. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील घारोड या गावातील पुरातन अशा पंढरीनाथ संस्थानमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे 5 वाजताच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी महापूजा पार पडली. यावेळी सावळ्या विठ्ठलाचं रूप पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी असलेल्या संत गजानन महाराज संस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्याचबरोबर राज्यभरातून आषाढी एकादशी निमित्त लाखो भाविक श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी शेगाव शहरात दाखल झाले. त्यामुळे मंदिर परिसरात भक्तांची मोठ्या प्रमाणात मांदियाळी दिसून आली. बुलडाणा जिल्ह्यात मेहकर तालुक्यातील दुधा, ब्रह्मपुरी, पाचला, रायपूर इथं पेनटाकळी प्रकल्पामधून पाणी पाझरून नुकसान झालेल्या 15 शेतकऱ्यांना शासनाकडून 5 कोटी 40 लाख रुपयांच्या मदतीचं वितरण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. आताच आपण ऐकलं बुलडाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे.